सोन्याची कोंबडी देणं, अंड देणार ही कोंबडी म्हणून जर का मोदी आणि शहा बघत असतील आणि स्वतः जरी शाकाहारी असले तरी सोन्याचं अंड देणारी कोंबडी जर तुम्ही कापणार असाल तर मुंबईकर तुमची काय हालत करेल ते त्या निवडणुकीत कळेल, या निवडणुकीत कळेल. म्हणून एकच हात जोडून नम्र विनंती की लोकसभा निवडणूक आपण महाराष्ट्राने देशाला दिशा नक्की दाखवलेली आहे. आता ती दाखवलेली दिशा ही पुढे कायम ठेवण्यासाठी ही निवडणूक आपल्याला जिंकणं अत्यंत महत्वाचं आहे, अत्यंत महत्वाचं आहे. मगाशी नाना तुम्ही नव्हतात, मी बोललो की मुख्यमंत्री कोण होणार. आज काँग्रेसने चेहरा जाहीर करावा, पवार साहेबांनी करावा, मी त्याला पाठिंबा सगळ्यांच्या समोर द्यायला तयार आहे. फक्त जागेवरनं मारामाऱ्या करू नका, जागेवरनं मारामाऱ्या करू नका. एखादी जागा जागावाटपामध्ये काँग्रेसकडे गेली, काँग्रेसकडे गेली म्हणून शिवसेना आणि राष्ट्रवादीने काम करायचं नाही असं करायचं नाही. शिवसेनेकडे आली तर राष्ट्रवादी आणि काँग्रेसने काम करायचं नाही असं नाही. राष्ट्रवादीने दिली तरी सगळ्यांनी काम केलं पाहिजे, तरी केलं पाहिजे. अरे एकजूट, नुसती वज्रमोठ शब्दात असता कामा नये, वज्रमोठ ही कामात न दिसली पाहिजे. आणखी दुसरी अत्यंत महत्वाची गोष्ट म्हणजे शिवसेना, होय मी शिवसेनाच म्हणतो कारण ते तोते आहेत, ते चोर आहेत, त्या चोरांच्या हातात मी शिवसेना ठेवणार नाही. भले माझं धनुष्यबाण त्यांनी चोरलं असेल तरी पुन्हा एकदा सांगतो त्यांच्या बुडाला आग लावण्यासाठी मी मशाल घेतलेली आहे. लोकसभेच्या वेळेला मशालीचा प्रचार करायला जरा वेळ कमी मिळाला, त्याच्यानंतर पवार साहेबांचा सुद्धा पक्ष चोरला, चिन्ह चोरलं तरी सुद्धा आपण यश मिळवलं. काँग्रेसच्या नशिबाने काँग्रेसचा हात त्याच्यासोबत आहे. त्याच्यामुळे काँग्रेसचा हात, शिवसेनेची मशाल आणि पवार साहेबांचा तुतारी वाजवणारा मावळा हा गावागावामध्ये पोचवा, घराघरामध्ये पोचवा आणि हातामध्ये मशाल घेऊन यांच्या बुडाला आग लावून विजयाची तुतारी फुंका. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद उद्धव साहेब आपल्या या मार्गदर्शना